दरम्यान सनातन धर्मावर उदयनिधी स्टॅलिन यांनी केलेल्या टीकेला पंतप्रधान मोदींनी जाहीर उत्तर दिलंय. इंडिया आघाडी ही सनातन धर्माविरोधी असल्याचा आरोप पंतप्रधान मोदींनी केलाय. इंडिया आघाडीच्या मुंबईच्या बैठकीमध्ये सनातन धर्म नष्ट करण्याचा छुपा अजेंडा ठरल्याचा आरोप मोदींनी केला. तर इंडिया आघाडी ही सनातन धर्म नष्ट करणारच आहे, शिवाय भारताची संस्कृती सुद्धा इंडिया आघाडीवाल्यांना नको आहे असं मोदींनी म्हटलेलं आहे. पंतप्रधान मोदी यांनी मध्य प्रदेशच्या भोपाळमध्ये एका सभेला संबोधित केलं आणि यावेळेला त्यांनी सनातन धर्मावरून जी काही भूमिका मांडली जाते त्यावर टीका केलेली आहे. तर इंडिया आघाडीला सनातन धर्माला संपवून भारताला गुलामगिरीमध्ये ढकलायचंय असा आरोप त्यांनी केला. जिस सनातन से प्रेरित होकर देवी अहल्याबाई होलकर ने देश के कोने कोने में सामाजिक कार्य किए, नारी उत्थान का अभियान चलाया, देश की आस्था की रक्षा की, ये गमंडिया गठबंधन, ये इंडी अलायंस उस सनातन संस्कारों को परंपरा को समाप्त करने का संकल्प लेकर के आए हैं. लोकशाही मराठी ऐका पहा जागरूक रहा.